इथे पहा आपला वरीचा भात तयार आहे, अगदी मस्त सुटसुटीत असं झालेला आहे, मस्त. आणि याचबरोबर या भाताबरोबर खाण्यासाठी आपली शेंगदाण्याची आमटी सुद्धा तयार आहे, गरमागरम अशी शेंगदाण्याची आमटी आहे आणि मस्त लागते. तर नमस्कार, कुक विथ नीलम नमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आषाढी एकादशी उपवास स्पेशल वरीचा भात, यालाच भगरीचा भात असं सुद्धा म्हणतात, तर वरीचा भात आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक वाटी वरी किंवा यालाच भगर असं सुद्धा म्हणतात, तर इथे मी एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. आपल्याला याचा भात बनवायचा आहे, तर पहा इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. सर्वप्रथम हे जे तूप आहे ते आपण वितळून देऊयात. इथे पहा तूप वितळलेलं आहे, थोडंसं गरम सुद्धा झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या अशा मध्ये चिरून घालतीये. तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढं तुम्ही घालू शकता. आता या ज्या मिरच्या आहेत ते तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत. पहा मिरच्या तुपामध्ये लगेचच परतून झालेल्या आहेत. गॅस हा मिडियम फ्लेमवरती आहे आणि आता याच्यामध्ये ही जी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ आहेत ती घालून घ्यायचे. आणि हे वरीचे तांदूळ तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत. रवा ज्या प्रकारे भाजायला खूप वेळ लागतो अशा प्रकारे हे वरीचे तांदूळ भाजून घ्यायचे नाहीत, थोडा वेळ फक्त हे भाजून घ्यायचे आहेत, खूप जास्त वेळ नाही. तर 1-10 मिनिट आपण हे भाजून घेऊयात. इथे पहा वरीचे तांदूळ आहेत ते भाजले गेलेले आहेत, अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत, खूप जास्त सुद्धा भाजून घ्यायचे नाहीत. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर इथे आपण 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले होते, तर 1 वाटी वरीच्या तांदळासाठी इथे पहा मी 2 वाटी पाणी आणि अगदी थोडंसं वरती घेतीये. हे पहा एवढंसं पाणी घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर हे आता मिक्स करून घेऊयात. गॅस हा अगदी कमी ठेवायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हो जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी पहा मी कढईवरती झाकण ठेवते आणि हो भात आपण शिजवून घेऊयात. मंद आचेवरती 5 ते 10 मिनिट हो भात आपण शिजण्यासाठी ठेवायचा आहे. तर आता भात शिजवून घेऊयात. आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण आपली शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊयात. तर त्याच्यासाठी पहा इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलंय. याच्यामध्ये 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. हे जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा मी मंदाचीवरती छान असे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आहेत, कच्चे घालायचे नाहीत. शेंगदाणे घातल्यानंतर आता याच्यामध्ये 1 छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घालतीये. यानंतर याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालूयात आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे जे आहे आपल्याला ते वाटून घ्यायचंय. सगळ्यात अगोदर हे जे कोरडे जिन्नस आहेत तेच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. ते बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून मग ते बारीक करून घ्यायचंय. तर आता हे आपण वाटून घेऊयात. इथे पहा आपल्या शेंगदाण्याच्या आमटीसाठी त्याचं वाटण तयार आहे. हे वाटण वाटताना जसं की मी सांगितलं अगोदर कोरडे जिन्नस बारीक करून घ्यायचे. कोरडे जिन्नस बारीक करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून नंतर ते बारीक करून घ्यायचंय. तर पहा अशा प्रकारे मी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे, असंच छान बारीक असं वाटून घ्यायचंय. तर इथे पहा अशा प्रकारे हे शेंगदाण्याची पेस्ट आहे ते बनवून झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही आणखीन पाणी घालू शकता. तर इथे मी थोडंसं पाणी घालते आणि आता हे मिक्स करून घेतीये. पहा इथे आमटी तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवे आहे याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता मी एवढंच घातलेलं आहे, नंतर याच्यामध्ये आणखीन पाणी घालणार आहे. आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊयात. तर त्याच्यासाठी पहा इथे एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल हे गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. तर पहा मी 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मध्ये चिरून घातलेल्या आहेत आणि या हिरव्या मिरच्या आपण तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये, परतून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याचबरोबर मिरची चिरून घालण्याऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता. पहा मिरची तळून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे, पेस्ट बनवून घेतलेली आहे, ते घालून घ्यायची आहे आणि आता हे वाटण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. हे पहा इथे शेंगदाण्याचे पेस्ट आहे ती फार घट्ट आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये आणखीन पाणी घालून घ्यायचं आहे. तर पहा जे वाटण वाटलेलं होतं त्या मिक्सरच्या भांड्याला वाटण चिकटलेलं होतं, तर ते धुवून मी ते पाणी याच्यामध्ये घालतीये. आणि जेवढी पातळ किंवा घट्ट तुम्हाला आमटी हवी आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घालायचं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा आमटी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं घालत असाल तर तुम्ही फोडणीला जिरंसुद्धा घालू शकता
आणि याचबरोबर आपण फक्त याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे तिखटाला. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी सुद्धा तुम्ही ती वापरू शकता. पहा आता मीठ घातल्यानंतर आमटी छान असे मिक्स करून झालेली आहे. आता आपण आमटीला उकळीवून देऊयात. इथे पहा आमटीला उकळी आलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. ही जी आमटी आहे ते 5 मिनिट असंच मंदाच्यावरती छान अशी उकळून घ्यायची आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये जे शेंगदाणे बारीक करून घातलेले आहेत ते छान शिजले जातात आणि आमटी छान चवदार बनते. इथे पहा भाताबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी तयार आहे. आता आपण आपला भात शिजलाय का ते पाहूयात. तर पहा 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. मी आता याच्यावरचं झाकण काढतीये. हो भात मी मध्ये एकदा मिक्स करून घेतलेला होता. आता पुन्हा एकदा पाहूयात मिक्स करून भात झालेला आहे की नाही ते, शिजलेला आहे की नाही ते. इथे पहा भात मिक्स करून झालेला आहे. भात अगदी थोडासा शिजायचा राहिलेला आहे. म्हणजे 95% भात शिजलेला आहे आणि अगदी 5% भात शिजायचा राहिलेला आहे. भात शिजताना जेवढं पाणी आपण घातलेलं होतं त्याच्यामध्ये एवढा असा भात शिजलेला आहे. तुम्हाला जर थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती पाण्याचा शिंपडा दिला तरी सुद्धा चालेल. किंवा जेवढं तुम्हाला भाताला पाणी लागत असेल तेवढं घातलं तरी चालेल. या स्टेजला मी गॅस बंद करते आणि पुन्हा एकदा कढईवरती झाकण ठेवायचं आहे. आता हो जो भात आहे तो आपण 5 ते 10 मिनिट असाच मुरण्यासाठी ठेवणार आहोत. याच्यामध्ये जो आपला 5% भात शिजायचा राहिला आहे तो सुद्धा शिजून जाईल आणि छान असा भात बनेल. तर 5 ते 10 मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात. पहा 5-10 मिनिटानंतर आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता भात. हे पहा अगदी सुटसुटीत असा भात झालेला आहे आणि छान शिजला सुद्धा गेलेला आहे. मस्त पहा अगदी सुटसुटीत झालेला आहे. अप्रतिम. चला तर इथे आता आपली शेंगदाण्याची आमटी आणि वरईचं भात सुद्धा तयार आहे. गरमागरमच सर्व्ह करून घेऊयात. पहा अगदी सुटसुटीत असा हो भात झालेला आहे. मस्त. तुम्हाला हो भात सुटसुटीत नको असेल, थोडासा चिकट हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं. पण असा सुटसुटीतच भात छान लागतो. आणि याचबरोबर ही आपली गरमागरम शेंगदाण्याची आमटी. मस्त. इथे आता आपला वरईचं म्हणजे भगरीचा भात तयार आहे. याचबरोबर त्याच्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी सुद्धा तयार आहे. वरईचं भात आणि शेंगदाण्याची आमटी अगदी मस्त लागते. या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.